नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मीकांत रांजणे यांची कथा पण तत्पूर्वी एक विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा चिन्ह आहे बेल लायकन तेही प्रेस करा ऐकूया लक्ष्मीकांत रांजणे लिखित सायली मुख्य रस्त्यापासून सोनगावला जोडणारा हा हिरवागार रस्ता दुपारचा तसा शांत असतो सोनगाव सुंदर निसर्गाची किनार लाभलेलं एक समृद्ध खेड अजूनही रस्ता निपची शांत पहुडलेला इतक्यात एका गाडीच्या आवाजानं रस्त्याला जाग आली आणि समोरून गावात येणाऱ्या या लाल चुटुक डौलदार कारकडे हा रस्ता बघत राहिला ते कार कार ती कार मध्येच थांबली आपले नाजूक पाय रस्त्यावर अलगट ठेवत सायली कारमधनं उतरली जाईन मी इथून थँक्स मोहित तिने पुन्हा बाय केलं आणि थोडासा रिव्हर्स घेऊन ती कार निघून गेली या मखमली वाटेवरनं सायली आपली पर्स आणि ओढणी सावरत स्वतःशीच हसत निघाली कधी एकदा जातीये आणि नमिताला भेटतीये असं सायलीला झालं होतं गोरीपान भुऱ्या केसांची सायली म्हणजे एक सुंदर शिल्पच जणू उंच कपाळ किंचित घारे डोळे धारदार नाक नाजूक गुलाबी ओठ आणि तितकीच नाजूक जीवणी कमनीय बांध्याची सायली खरच अत्यंत देखणी आणि हुशार मुलगी सोनगावच्या एका गरीब घरात वाढलेली स्वकर्तृत्वानं नोकरी करत शिकणारी जिद्दी युवती इतक्यात पर्समधला मोबाईल वाजला हो मोहितच होता नाही मला इथून खूप जवळ आहे आणि पुन्हा आत आलास ना तर पुन्हा सगळ्या चौकशा शंका कुशंका आणि अरे मला हा रस्ता मला चालायला खूप आवडतं जस्ट दहा मिनिटात घरी पोहोचेन मी एनिवे थँक्स डियर हां हो काय म्हणालास हां ओके प्रॉमिस मोबाईल पर्समध्ये ठेवत असतानाच मागून सायलेन्सर फुटलेली बाईक टर्र असा कर्कश्य आवाज करत सायलीजवळ येऊन थांबली चले सायले घरी सोडतो काळा सावळा हणमंता बाईकच्या दुप्पट आवाजात गरजला नको तू हो पुढे मी शांताक्कांच्याकडे थांबणार आहे आ असं करत हणमा पचकन थुंकला आणि दुप्पट वेगात निघूनही गेला सायलीनं कसंबस स्वतःला सोडून घेतलं हा हणमंता म्हणजे सोनगावच्या सरपंचा मुलगा सातवी आठवी पर्यंत तिच्या वर्गात होता नंतर शाळेबाहेर गावगुंडांच्या वर्गात दाखल झाला आज सोनगाव परिसरात त्याचा भलताच दरार आहे वडिलांच्यामुळे घरी पुढारी राजकारण्यांचा राबता असतो या कार्यशाळेत तरबेत झालेला हणमंता म्हणजे एक बेरकी गावगुंडच त्याच्या गाडीच्या धुरानं हा सुंदर रस्ता काळवणला मोहितच्या कारमधल्या फ्रेशनरचा गंध अजूनही सायलीभोवती दरवळत होता पण हाणमाच्या धुराड्यानं तिची तंद्रीच मोडली हाणमाच्या गाडीकडे ती रागानं बघायला लागली त्या धुरात तिला तो प्रसंग पुन्हा दिसायला लागला आणि तिच्या सर्वांगाला घाम फुटला हो ह्याच रस्त्यावर आता साधारण एक वर्ष झालं असेल सायली अशीच एकटी लगबगीनं घरी निघाली होती एवढ्यात तिला समोर एक साप दिसला ती एकदम ओरडली तिचा आवाज अगदी रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत गेला या आवाजाच्याच गतीनं तेव्हा असाच हा हणमा आला त्याने एका काठीत त्या सापाला आसमान दाखवलं आणि त्याच क्षणी हा नराधम सायलीला येऊन बिलगला तेव्हा सायली आधीच्यापेक्षा मोठ्यानं ओरडली तिची किंकाळी ऐकून कोणीतरी हाळी दिली आणि हणमा पाळाला झाली घटना तिने फक्त आईला सांगितली होती यावर फार मोठं भांडण होऊन आपलीच इज्जत जाईल अशी समजूत घालून तूर्त गप्प राहणं हेच उत्तम आईने हा मार्ग काढला त्यानंतर हणमाई सायलीच्या फार वाट्याला नाही गेला पण जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तो सायलीची चेष्टा मस्करी करतो लगीन करीन तर हिच्याशीच अशी टवाळी करताना त्याला अनेकांनी ऐकलंय सायलीला अनेकदा हणुमाना असा त्रास दिलाय कॉलेजला जाता येता हा नेहमी छेडछाड करणार पण तेव्हा सायलीसोबत इतर मुलींचा घोळका असायचा पण आज त्या सगळ्या साख्या विखोरल्या कोणी शिक्षण सोडलं कोणी नोकरी चाकरीला बाहेर पडल्या आणि जवळजवळ बहुतेकींची लग्न झाली पण आजही सायलीशी सतत संपर्कात असणारी तिची खास मैत्रीण म्हणजे नमिता तिला भेटून मग सायली घरी जाणार आहे ही नमिता म्हणजे सायलीची बालमैत्रीण लोकरे गुरुजींची मुलगी या दोघी कायम एकत्र अभ्यास असो किंवा कुठे बाहेर जायचं असो या दोघी बरोबरच जाणार दोघींच्या आवडी निवडी सारख्याच परीक्षा असो वा स्पर्धा या दोघींचे नंबर मागे पुढे असणारच वक्तृत्व स्पर्धेत मात्र नमिता कायम नंबर वन पण आज नेमकं उलट झालंय बोलकी नमिता आता एकदम अबोल झाली आहे तिचं मन हलकं करायला सायली नेहमी तिच्याकडे जाते गुरुजींच्या अचानक जाण्यानं लोकरे कुटुंबावर आभाळच कोसळलं या एकुलत्या एक मुलीची जबाबदारी शांताबाईंवर पडली आई म्हणून त्यांनी खूप खस्ता काढल्या त्यांनी नमिताचं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं या हणमाचा आणि इतर टोळ भैरवांचा त्रास गावातल्या या तरुण मुलींना होतच होता सुरक्षित मार्ग म्हणून मग शांताबाईंनी लांबच्या नात्यातल्या एका मुलाशी नमिताचं लग्न लावलं पण दिसतं तसं नसतं हेच खरं नेहमीच्या पाहण्यातला असूनही हा मुलगा अत्यंत व्यसनी आणि मनमानी करणारा निघाला नमिताला मारहाण आणि घरातून वरचेवर हाकलून देणं नित्याच झालं आजही नमिता अशीच माहेरी निघून आली आहे तिचा फोन येऊन गेला म्हणून सायली आत्ता आधी शांताक्कांकडे निघाली आहे इतक्यात पुन्हा मोबाईल वाजला मोहितच होता हो हो घरी पोचले बाय किती काळजी करतो हा प्रसन्न हसत सायलीनं फोन पर्समध्ये ठेवला आणि दारावरची बेल वाजवली नमितानं दार उघडला नमिता सायलीच्या गळ्यात पडून ओक्साबुक्षी रडायला लागली मी आता कायमची निघून आली आहे सायली सायलीलाही भावना अनावर झाल्या दोघीही खूप रडल्या शांताबाई सुद्धा पदरात तोंड लपून रडत होत्या शेवटी त्याच पुढे आल्या आणि दोघींना समजावलं बस बरस आयली तुला समज काय सांगते मी शांताबाईंनी सुरुवात केली अगं काल म्हणजे अगदी करच झाला की हिला हिच्या सासू सासरेने बी मारलं बघ बघ की या खुना माझ्या लेकराला आम्ही जन्मदात्याने फुलासारखं वाढवलं तिला कधी कोम दिले नाही आणि एका लग्न नावाच्या विधीनं हे नाराधम या निष्पाप जीवाचे मालक झाले त्यांनी मारलं आणि नवऱ्यानं घराच्या बाहेर ढकाललं रात्री अकरा वाजता पोर जाणार कुठे सांग बर शेजारच्या लोकांनी आसरा दिला आणि काल तिला घेऊन इकडं आले आता मात्र हात झाले आता आता पूर्ण विराम साहिली माझ्या जीवा जीव असे तो हिला मी माझ्यापासून क्षणभरवी बाजूला करणार नाही उगाच वकिलाकडे जाते आणि डायव्हरचा अर्जच करून टाकते बघ पुन्हा एकदा पदरानं डोळे पुसून शांताबाई थांबल्या सायलीला काय बोलावं हेच कळे ना खूप वेळ एक विषण्ण शांतता पसरली लग्नाचा अनुभव नसलेल्या सायलीला हे सगळं ऐकून खूप त्रास झाला तिच्या जीवलग मैत्रिणीची झालेली फसवणूक आणि हे संकट बघून सायली घाबरून गेली तरीही सायलीनं नमिताला सावरत तिला धीर दिला हे बघ नमिता काही काळजी करू नकोस तू मन घट्ट कर उलट याच्या पुढच्या संकटातनं तू वाचली आहेस अगं आपण आहोत हे जगण्यासाठी लागणारं सगळ्यात मोठं साधन आहे अगं रस्ते खूप आहेत वाट चुकली की आपण पुन्हा रस्ता बदलतो ना आपलं ध्येय महत्वाचं रस्ते काय ग ध्येयाला भिऊन आपोआप तयार होतात तू एकदा जिद्दीनं चालायला लागलीस ला ला ना की वाटा आपोआप फुटत जातील या पुरुषी अहंकाराला ना नेहमी आपण अपंग वाटत आलोय आपण आता आधार शोधायचा नाही तर एकमेकींना आधार द्यायचा खूप खूप रस्ते आहेत नमिता उठ सज्ज हो मनातल्या भीतीची ही अगतिक जळमट झाडून टाक आपण परावलंबी आहोत हे गृहितच आपला असा छळ करत असत अगं पुरुषांसारखाच आपला देह हाडामासाचा उलट जीवातून जीव निर्माण करण्याची सृजनशीलता फक्त आणि फक्त आपल्याकडे हे नवरा नावाचं कृत्रिम नातं किती शुष्क आणि निरर्थक आहे अक्का का का आपण गुलाम होतो या नात्याचे सतीजाच्या स्त्रिया या वासनेबरोबर का तर ही सृजनशील वेल पुन्हा बहरेल आणि ह्या उलट स्त्री मेली तर हे महाभाग दुसऱ्या वेलीवर बांडगुळासारखे लटाकतात वा 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 रे नवरे वा वा आणि त्यांची नियमावली वा यांचे हे कायदे ठरवायला आम्हाला नव्हतं बोलवलं सगळी मनमानी शी तो हणमे आज पुन्हा मला आडवा आला का तर आपण सहन करतो आपण आबला आहोत हणमान आहे तो हांडगाय हांडगा आपल्या अगतिकतेचे फायदे घेताच चाले अक्षरशः नागिणीसारखी सायली फुतकारत होती हे हे मी बोलत नाहीये नमिता तुझ्या तुझ्या भाषणातली वाक्य हे हेच बोलत होतीस ना तू म इतकं हो नाही आपलं हे सामर्थ्य आपण वापरायचं नाही सायलीच्या या उद्वेगानं नमिता भानावर आली काहीशी सावरली शांताक्का विस्मयचकित होऊन त्या दोघींकडे बघत राहिल्या सायलीच्या या प्रेरक बोलण्यानं मायलेकींना नवीन बळ आलं सायली सायली अगं कुठं शिकली एवढं तू तुझ्या शब्दाने मूड मास चढलं बघ बाईला पण शक्ती असते ह्याची जाणीव करून दिली तू पण युग बाई जातीची ही घुसमट कुणी ऐकलीच नाही ग शांताबाईंना भरून आलं अक्का याला कारणही आपणच आहोत आईच मुलीला मर्यादा शिकवते सासू एका स्त्रीचाच अनन्वीत छळ करते आईने घातलेल्या मर्यादा हा छळ मुकाट सोसतात आणि हीच वृत्ती संक्रमित होऊन त्याची परंपरा नावाची घाणेरडी साखळी तयार होते मग या साखळीवर हॉलमार्कसारखे आपण संस्कृतीचे शिक्के मारतो एकदा हे सगळं संस्कृतीत बसवलं की मग नो आवाज ही ही आपल्या जगण्याची रीत आहे आणि हे सगळं सहन करून वंश वाढवायचा मरमर मरून पुन्हा नवीन पुरुष घडवायचे आणि शेवटी चिंतेच्या भोगाच्या सुरकुत्या घेऊन भिंतीवरच्या फोटो जाऊन बसायचं पण त्यानंतर सुद्धा मातृस्मृती नाही पितृ पंधरावडा घालतात लेखाचे आपण फक्त वापरल्या जातोय अक्का बाकी काही नाही रागानं लाल झालेल्या सायलीनं आवंडा गेला आपण लहान तोंडी मोठा घास घेऊन अक्कांसमोर बोलतो याची तिला जाणीव झाली खाली मान घालून ती गप्प झाली हे बघ पोरी सगळं आहे तुझ पण सगळीच माणसं अशी नसतात ग एक बाप अवरात्र खपत असतो तवा प्रपंच चालतोय पण आता स्त्री पण कामवायला लागली तरी माणसाला माणसाचा आणि विशेषतः स्त्रीला पुरुषाचा आधार लागतोय नमिताचे वडील नाहीत सगळं असून बी काहीच नाही असंच वाटतंय ना कारण आपण सुरक्षित नाही ही भावना आपल्याला सतत जाणवत राहते आणि मग भोवतीची सगळी सुख आहेत ना दुःख वाटायला लागते आपण किती बी स्वाभिमानाच्या स्त्री शक्तीच्या गोष्टी केल्या तरी त्याला मर्यादा असत्यात आपण बी अनेक गोष्टी समजून घ्यायला पाहिजे स्त्रीला आपणच एकाकी केलंय विधवा स्त्रीला झेड झेडकारतो दगडाला हळदी कुंकू लावतो पण ह्या स्त्रीला का नाही लावत हा सांग ना दगडाला लावताना हळदी कुंकू मग बाईला का नाही तर या कृतीला अर्थ किती महत्व किती हे आपणच ठरवून ठेवलंय आणि याच क्षुल्लक गोष्टीतना आपण तिची अवहेलना करतो आपल्या नकळ स्त्री द्वेषाच्या अशा अनेक गोष्टी आपणच पेरतो ग पण माणसानं धीट असावं निर्भीड असावं हे मात्र आज सायली तुझ्यामुळं पटलं बघ नमिता आता आपण मुळीच घाबरायचं नाही आपल्या जगण्याचे अधिकार असे कोणालाही द्यायचे नाहीत सायली नमिताला खंबीर करणं आता तुझ्या हातात हे पोरी अक्कांनी दोघींनाही वस्तुस्थितीची जाणीव करून दिली नंतर काही वेळ सायली नमिताजवळ बसली तिला समजावलं इतरही खूप गप्पा झाल्या नंतर सायली तिच्या घरी गेली नमिताची ट्रॅजेडी सायलीने तिच्या आईला सांगितली रात्रभर सायलीलाही नीट झोप नाही लागली आयुष्याच्या या अनिश्चिततेचा तिला खूप राग आला त्या थाणमासारखी गिदाड रात्रभर या विचाराभोवती घेरट्या घालत होतीच पुरुषी प्रवृत्तीची अनेक रूपं तिला अस्वस्थ करत होती त्यात तिला तिचं आयुष्य दिसायला लागलं आणि यातच पहाटे पहाटे तिचा डोळा लागला सायली आणि नमिताची पुन्हा नव्यानं जोडी जमली या चार सहा महिन्यात नमिता ही पूर्ण सावरली तिला रिचर घटस्फोटही मिळाला आता नमिताला पूर्णपणे मोकळं आणि सुरक्षित वाटायला लागलं शिक्षण नंतर लग्न आणि आता हे तिसरं आयुष्य एकटीचं आपल्या पश्चात हे एकटे पण नमिताला किती अवघड आहे हा विचार शांताक्कांना स्वस्थ बसू देईना त्यामुळे नमिता कितीही नाही म्हणत होती तरी शांताक्का आता तिच्यासाठी कोणी सज्जन छानसा मुलगा बघत होत्या सायलीनीही आता लग्न करावं म्हणून त्या खूपदा मागे लागायच्या पण माझा हा कोर्स पूर्ण झाला की मग मी लग्न करणार हे सायलीचं उत्तर ठरलेलं सायलीची आणि आईची सारखी लेक्चर्स सा ऐकून आता नमिता थोडाफार सकारात्मक विचार करायला लागली शांताबाईंच्या प्रयत्नांनी एक दोन ही येऊन गेली पण कोणी विधूर कोणी जास्त वयाचा तर कोणाला आधीची एक दोन मुलं गुंतागुंता आणि तडजोड या पलीकडे यात काही मार्ग नव्हता उलट अशा स्थळांमुळे नमिता जास्तच खचायला लागली तिने आईला विनंती केली की के आता बास मी फक्त आणि फक्त तुझ्याबरोबर राहणार आहे प्लीज आता हा विषय थांबव यावर सायली तिला म्हणाली नमिता जर हे उद्या कुठलेच प्रॉब्लेम नसलेला मुलगा तुला मिळाला तर काय हरकत आहे यावर नमिता काहीच बोलली नाही शांताबाईंनीही आपले प्रयत्न सोडले नाहीत सोनगावातही कुजबूज सुरू झाली अर्थात शांताबाईंच्या या हालचाली सरपंचाच्या कानावर गेल्या आणि एक दिवस सरपंच थेट शांताबाईच्या दारात धडकला काय म्हणता आप्पा सहज आला ना घाबरतच शांताक्कांनी विचारलं यावर सरपंच जोरात हसला अक्का अ तुमचं ना आमचं दुःख आता की तुमची पोरगी माघारी आली आणि आमचं हानमाबी एक दिस झालं घरीचे असं म्हणून सरपंच तांब्यातलं पाणी पिऊन पुन्हा विचित्र हसला इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पुन्हा एकदा त्यानं नमिता आम्हाला देणार का हे स्पष्ट विचारून टाकलं यावर माझ्या भावाशी बोलून नंतर कळवते असं सांगून अक्कांनी सोडवणूक करून घेतली आता मात्र थांबण्यात अर्थ नाही त्यांनी खरंच भावाला फोन लावला आणि नंतर सायलीला फोन करून बोलवून घेतलं दुसऱ्या क्षणाला सायली धावत पळत आली नमिता तिच्या गळ्यात पडून खूप रडली आता पर्याय नाही शांता का काय वाटेल ते झालं तरी नमिताचं लग्न तातडीनं करायचं कारण गावात राहून नको ती संकट ओढवून घेण्यापेक्षा इथून बाहेर पडलेलं उत्तम सायलीच्या या निर्णयाला अक्काने दुजोरा दिला त्याच रात्री अक्कांना त्याच्या भावाचा फोन आला उद्या सकाळी एका पाहुण्यांना घेऊन येतोय ते माझे खास मित्र आहेत त्यांचा मुलगा खूप सालच आहे सा हुशार आहे अक्कांचा आनंद गगनात मावेना आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी एक लाल चुटुक कार शांताक्कांच्या दारात आली एक रुबाबदार मुलगा त्याचे वडील आणि नमिताचे मामा या सगळ्यांचं अक्कांनी स्वागत केलं आतल्या खोलीत नमिता आणि तिच्याबरोबर सायली होती नमिता चहा घेऊन गेली आणि मामा म्हणाले ही आमची भाची नमिता काय मोहितराव कशी आहे मुलगी मोहित हे नाव ऐकता सायलीने आतमध्ये कान टावकारले पडदा किंचित बाजूला करून तिने बघितलं आणि तिला धक्का बसला हो तो तिचाच मोहित होता सायलीला काही कळे ना इतक्यात मोहितच म्हणाला आयम सॉरी मी समजलो नाही खरं तर आपण इकडे का आलोय याची मला काहीच कल्पना दिली नाही पप्पांनी फक्त मित्राबरोबर जाऊन येऊ इतकंच म्हणाले आणि ॲब्स्युटली सध्या तरी माझ्या लग्नाचा विचार नाही आहे मोहितचा हा निर्णय ऐकून मामा कावरे बावरे झाले त्यांना वाटलं होतं नमिताचं रूप बघून मोहित खुश होईल बोलणी पुढे सरकतील पण सगळंच थांबलं नमिता आत आली आणि भरल्या डोळ्यांनी तिने सायलीला मिठी मारली मुसमसून रडायला लागली सायलीनी तिला ताबडतोब अक्कांना आत बोलव म्हणून सांगितलं नमितानं खूण करताच अक्का आत आल्या अक्का अक्का प्लीज फक्त एक मिनिट त्या मुलाला आत बोलवा काही वाटेल ते करा पण त्या मुलाला प्लीज आत बोलवा मी त्याला ओळखते सायलीने कळकळीची विनंती केली अक्काने लगेचच बाहेर येऊन मोहितला एक मिनिट आत यायची विनंती केली मामा आणि मोहितचे वडील बघत राहिले हा काय प्रकार आहे मोहितला काही कळेना पण तो उठला आणि आत आला तर समोर सायली त्याची जिवलग मैत्रीण जिच्यावर तो जीवापाड प्रेम करतोय सायलीने त्याला खुणेनं चूप केलं आणि त्याला घेऊन घरामागच्या बागेत गेली हे बघ मोहित नमिता ही माझी बहीण आहे असं समज अरे ती संकटात आहे तिच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस ना मोहित माझ्यावर जर खरंच तुझं प्रेम असेल तर तू माझ्यासाठी ही तडजोड कर तुझे माझे विचारही तेच आहेत आठव तुझा आवडतं स्टेटमेंट सर्वे पी सुखिना हा संतू सर्वे संतू निरामय हा माझ्यासाठी तुझ्या या लाडक्या सायलीसाठी खरा त्याग करायची वेळ आज आत्ता आली आहे मोहित प्लीज सरेंडर युअर सेल्फ माय फ्रेंड माझ्यासाठी प्लीज वा वा सायली वा ऐकलंय बरं मी सगळं नमिता मागून बाहेर आली आणि त्या दोघांच्या पाया पडली सायली कोणत्याही अवयवाचं प्रत्यारोपण करता येत पण कोणालाही न दिसणारं मन असं कुठल्याही सर्जरीनं नाही जोडता येत तुम्हा दोघांना विराहात ठेवून कुठला निरामय आनंद आपण निर्माण करणार आहोत सांग ना हे बघ मी प्रसंगी मृत्यू स्वीकारीन पण हे पातक कदापिही करणार नाही मोहित मोहित मला माफ करा मोहित नमिता सायली आणि मोहित यांचा हा संवाद शांताक्का मामा आणि मोहितचे पप्पा डोळे भरून ऐकत होते या नव्या पिढीचा संयम विचार आणि निर्धार ऐकून तिघेही थक्क झाले होते सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सायलीकडे सगळे बघत राहिले सायलीनी नमिताला घट्ट मिठी मारली दोघीही खूप रडल्या त्यांना थांबवून मोहितचे वडील म्हणाले शांताथाई शांताथाई आता या नमिताच्या लग्नाची जबाबदारी आमची लगेचच मोहित सारखा गुणी मुलगा बघतो आणि लेकी सारख्या माझ्या या मुलीचं कन्यादान करतो यावर पुन्हा एकदा चहा झाला आणि पाहुण्यांचा सा मोर्चा सायलीच्या घराकडे वळाला मित्र हो कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईका शेअर करायला काहीही हरकत नाही आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्लीज पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो